हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत HEN कोड 101 म्हणजे हिंदी व इंग्रजी भाषांचा अधिष्ठान अभ्यासक्रम या विषयावर आधारित प्रश्न. जे प्रश्न डिसेंबर 2021 जी परीक्षा झालेली आहे YCMU ची, त्यामध्ये आलेले प्रश्न आपण आज बघणार आहोत. चला तर प्रश्नाला सुरुवात करूया. भाषा किस बात का महत्वपूर्ण साधन है? भाषा सामाजिक संपर्क का महत्वपूर्ण साधन है. हिंदू शब्द कौन सी भाषा का है? हिंदी शब्द संस्कृत द्रविड़ इराणी भाषा का है. पुढचा प्रश्न बघा. हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत, त्यामुळे तुम्ही परत बघा आणि लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूया. हिंदी और उर्दू दो अलग भाषाएं हैं, दोनों एक ही भाषाएं हैं, दोनों एक ही भाषा की शैलियां हैं. हिंदी और उर्दू दोनों एक ही भाषा की शैलियां हैं. हे याचं करेक्ट आंसर. चौथा प्रश्न. भारत - देश है. भारत बहुभाषी है, एक भाषिक देश है. भारत बहुभाषी देश है. जिस भाषा के माध्यम से हम एक दूसरे के साथ नित्य संपर्क स्थापित करते हैं, उस भाषा को क्या कहा जाता है? जिस भाषा के माध्यम से हम एक दूसरे के साथ नित्य संपर्क स्थापित करते हैं, उस भाषा को राजभाषा, राष्ट्रभाषा या संपर्क भाषा कहा जाता है. तो करेक्ट आंसर है संपर्क भाषा. यहाँ पर इथं काय केलं जातं? संपर्क साधला जातो. बरोबर आहे. संपर्क स्थापित करते हे. उत्तर काय येणार? संपर्क भाषा. नेक्स्ट क्वेश्चन. भारत में लगभग कितनी भाषाएं तथा बोलियां है? भारत में लगभग 1200 भाषाएं तथा बोलियां है. भारतामध्ये विविध जाती धर्माचे लोक राहतात, त्यांच्या वेगवेगळ्या संस्कृती आहेत, वेगवेगळ्या भाषा आहेत, वेगवेगळ्या बोली आहेत. तर त्या किती आहेत? जवळपास 1200. पुढचा प्रश्न. राष्ट्रभाषा कौन सी चीज की प्रतीक होती है? तो राष्ट्रभाषा राष्ट्रीय सम्मान की प्रतीक होती है या राज्य सम्मान की? तो राष्ट्रभाषा राष्ट्रीय सम्मान की प्रतीक होती है. राष्ट्र के लिए राष्ट्रभाषा, तो ये किसका प्रतीक होगा? राष्ट्रीय सम्मान का प्रतीक होगा. नेक्स्ट क्वेश्चन. राजभाषा नियम कब बनाए गए? राजभाषा नियम पूछा है. राजभाषा नियम 1976 में बनाए गए. राजभाषा अधिनियम 1963 में बनाया गया. म्हणजे हे दोन्ही प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत, तुम्ही हे लक्षात ठेवा. ह्या दोन्हीपैकी एक प्रश्न नक्की परीक्षेत येणार. म्हणजे येणार एक वेळा विचारलं जाईल, राजभाषा नियम कधी बनवला गेला, म्हणजे राजभाषा नियम कधी लागू केलं किंवा कधी बनवलं, किंवा राजभाषा अधिनियम. नियम आणि अधिनियम या दोन्हीमध्ये फरक आहे, लक्षात ठेवा. अधिनियम काय झालं? 1963. आणि नियम 1976. पुढचा प्रश्न बघू. हिंदी शब्द की उत्पत्ती संस्कृत शब्द - से मानी जाती है. हिंदी शब्दाची उत्पत्ती कुठल्या संस्कृत शब्दापासून झाली? तर हिंदी हा शब्दाची व्युत्पत्ती ही सिंधू या शब्दापासून झाली. सिंधूचं झालं हिंदू, हिंदूचं झालं परत हिंदी, आणि नंतर हिंदी हा शब्द काय झाला? इराणी भाषेतून परत आपण घेतला. पुढचा प्रश्न. हिंदी राष्ट्रभाषा, राजभाषा और संपर्क भाषा भी है. म्हणजे फक्त हिंदी राष्ट्रभाषाच आहे का? नाही, राजभाषा आणि संपर्क भाषा सुद्धा आहे. हा प्रश्न सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. हिंदी राष्ट्रभाषा, राजभाषा और संपर्क भाषा भी है. नेक्स्ट क्वेश्चन. हिंदी शब्दावली में इन - शब्दों की संख्या सर्वाधिक है.
सर्वाधिक, सबसे ज्यादा। आता हिंदी मध्ये बऱ्याच भाषेतले शब्द आलेले आहेत, पण सर्वात जास्त, सगळ्यात जास्त संख्या कुठली आहे हे विचारलेलं आहे हिंदी मध्ये। तर तद्भव शब्दांची संख्या हिंदी शब्दावलीमध्ये सर्वात जास्त आहे। तद्भव आणि तत्सम मध्ये फरक कन्फ्यूज होऊ शकतो, म्हणून तद्भव आणि तत्सम हे दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे लक्षात ठेवा। सर्वात जास्त कुठली? तद्भव। तत्सम का अर्थ? तत्सम का अर्थ है उसके समान। तत्सम का अर्थ है उसके समान। तत्सम, तत् म्हणजे उसके, सम म्हणजे समान, त्याच्या सारखा असा त्याचा अर्थ होतो। पुढचा प्रश्न बघूया। कदली, कपास, गज, तांबूल, बाजरा आदि शब्द कौन सी भाषा के है? तर वेगवेगळ्या भाषेतून हिंदीमध्ये जे शब्द आलेले आहेत त्यापैकी कदली, कपास, गज, तांबूल, बाजरा हे शब्द आदिवासी जनजातियों की भाषाओं के है। आदिवासी जनजाति आहेत, त्यांची जी भाषा आहे, त्यांच्या जे शब्द वापरले जातात ते हे शब्द हिंदीमध्ये प्रचलित झालेले आहेत। पुढचा प्रश्न, भाव या अर्थ की दृष्टि से? भाव या अर्थ, भाव म्हणजेच काय? अर्थ, एखाद्या शब्दाचा अर्थ, त्याच्यानुसार भाव या अर्थ की दृष्टि से वाक्य के प्रकार कितने हैं? वाक्य के प्रकार 8 है। वाक्य के कितने प्रकार है? वाक्य के मुख्य 3 प्रकार है। कौन कौन से? सरल वाक्य, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य। नेक्स्ट क्वेश्चन, कार्यालयीन शब्दावली वस्तुतः कौन सी शब्दावली है? कार्यालयीन शब्दावली वस्तुतः पारिभाषिक शब्दावली है। नेक्स्ट क्वेश्चन, भाषा के मूल में होती है, भाषा के मूल में होती है ध्वनि। भाषा के मूल में क्या होती है? ध्वनि होती है। वाक्य डैश डैश से बनता है, वाक्य पदों से बनता है। नेक्स्ट क्वेश्चन, डैश डैश का अनुवाद सबसे कठिन कर्म होता है। कविता का अनुवाद सबसे कठिन कर्म होता है। नेक्स्ट क्वेश्चन, करावे तसे भरावे ह्या म्हणीसाठी हिंदी मध्ये कुठले पर्यायी म्हण आहे हा प्रश्न आलेला होता। जैसी करणी वैसी भरणी हे त्याचं उत्तर आहे, म्हणजे वेगवेगळे म्हणी देतील आणि तुम्हाला काय विचारतील याचं प्रॉपर हिंदीमध्ये याच्यासाठी कुठली म्हण आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघा शेवटचा, हॅगल या शब्दासाठी शब्दाचं मीनिंग काय? म्हणून 4 ऑप्शन होते जे इंग्लिशमध्येच होते। काय होतं मग हॅगल म्हणजे काय? बार्गेन। आपण घासाघीस करतो की नाही? एखादी गोष्ट घ्यायला गेलो 10 रुपयाची असेल तर आपण म्हणतो 8 रुपयाला दे किंवा 5 रुपयाला दे, हे या सर्वाला काय म्हणतात? बार्गेन म्हणतात, त्याला शब्द काय? हॅगल। लक्षात आलं? या प्रकारचे प्रश्न परीक्षेत होऊन गेलेले आहेत, हे तुम्ही परत परत रिवाइज करा। या प्रकारचे प्रश्न परीक्षेत येतात। इंग्लिशचे प्रश्न तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये समजलेले आहेत कुठल्या प्रकारचे प्रश्न येतात ते। आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये चॅप्टर वाईज कुठले कुठले प्रश्न येण्याची शक्यता आहे ते आपण बघणार आहोत। त्यासाठी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला जेव्हा व्हिडिओ बनवला जाईल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा।